कोकणातील मच्छीमारांना वरदान ठरणाऱ्या करंजा बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. बंदरातील सुविधांसाठी दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काम सुरू होणार आहे. मुंबईतील ससून बंदराला पर्याय म्हणून हे नवीन बंदर केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून उभारले जात आहे. मात्र मागील 11 वर्षांपासून या बंदराचे काम अत्यंत धीम्या गतीने रखडत रखडत सुरू आहे. केंद्र राज्य सरकारच्या निम्म्या निम्म्या भागीदारीच्या फॉर्म्युल्यावर सुरू असलेल्या बंदराचे काम अपुऱ्या निधी अभावी अपूर्ण राहिले आहे. 2012 साली करंजा बंदराचे काम सुरू करण्यात आले. हे काम 64 कोटींवरून 150 कोटींपर्यंत पोहोचले आहे. अतिरिक्त खर्चाचा निधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. बंदरात साचलेला गाळ काढणे, स्वच्छतागृह उभारणे, बंदराशी जोडणाऱ्या रस्त्यांची कामे बाकी आहेत. त्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांनी मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने अधिकचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. या मासेमारी बंदरामुळे परिसरातील 25,000 नागरिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचेही भाग्य उजळणार असल्याने या बंदराची तयारी होण्याची प्रतीक्षा आहे. करंजा मच्छीमार बंदर हे रायगड आणि कोकणातील मच्छीमारांना फायद्याचे ठरणार आहे. येथील मच्छीमारांना आपल्या मासळीची विक्री करण्यासाठी दूरच्या बंदरात जाण्याची गरज लागणार नाही.